नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनलायझर काही विषयावर चर्चा व्हायलाच हवी आणि ती यासाठी व्हायला हवी की राजकारणामध्ये सातत्यानं दर्जा घसरलाय भाषा घसरली आहे अशा स्वरूपाची टीका केली जाते जेव्हा राजकारणी एकमेकांच्या विरोधात बोलतात तेव्हा एक सांगतात की आमच्यात वैचारिक मतभेद आहेत आमच्यात काही मनभेद झालेले नाही आहेत आम्ही एकमेकांचे खासगीत मित्र आहोत पण आमचे वैचारिक मतभेद आहेत असंही ही, ही मंडळी बोलत राहतात म्हणजे वाटेल त्या शब्दांचा प्रयोग करायचा आमच्यात मतभेद नाहीत असं म्हणायचं आणि अशा स्वरूपात भाष्य करायचं लोकांना अक्षरशः वेड्यात काढण्याचा हा प्रकार आहे बर ती भाषा वापरताना आपण त्या व्यक्तीच्या शारीरिक व्यंगावर बोलतोय त्या व्यक्तीच्या वर्णावर बोलतोय त्या स्वभावावर बोलतोय याच कशाचही भान राहत नाही शिवसेना राष्ट्रवादी शिवसेना असा प्रवास करणाऱ्या भास्कर जाधवांची जी जीभ तर प्रचंड सैल झालेली आहे इतकी सैल झाली आहे की आता भास्कररावांच्या जिभेला आवळावं लागेल आवरावं लागेल नाही आवळावं लागेल अशा प्रकारची स्थिती आलेली आहे म्हणजे भास्करराव एखाद्याच्या शारीरिक व्यंगावर सुद्धा बोलतात भास्करराव एखाद्याच्या रंगावर सुद्धा बोलतात एखाद्याच्या स्वभावावर बोलतात कोणाचीही मिमिक्री करतात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री करणारे भास्करराव तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक शब्द विधानसभेत बोलणारे भास्करराव आणि नंतर माफी मागणारे भास्करराव देखील आपण बघितलेले आहेत म्हणजे भास्करराव जाधवांच्या सारखा माणूस जो, जो सातत्यानं आमदार राहिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षाचा अध्यक्ष राहिलाय ज्याची मंत्रीपदावर वर्णी लागलेली आहे अशा भास्कररावांनी आपल्या भाषेच्या विषयामध्ये थोडा तरी संयम काळजी बाळगणं आवश्यक आहे पण भास्करराव ती बाळगताना दिसत नाही मीडिया राजकारणाची भाषा घसरली आहे दर्जा घसरलाय असा आरोप करताना भास्कररावांनी ज्या काही भाष भाषा वापरली आहे त्याबाबत मात्र चांगले शब्द वापरताना भास्कररावांनी त्यांना चांगलं अडव्या हातावर घेतलं भास्कररावांनी दणकून सोडलं भास्कररावांनी या केलं त्याू केलं हे सगळं सांगत राहतात भास्कररावांची भाषा ऐकायची आहे का तुम्हाला मी तुम्हाला ऐकवतोय किरीट सोमय्या बाबत भास्करराव कसे बोलले होते किरीट सोमय्या काय करतोय तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणण्याची प्रॅक्टिस करतोय ऐका मला लोक विचारतात सध्या किरीट सोमय्या कुठं आहे मी म्हटलं देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे बोलायची प्रॅक्टिस करतोय <laughs> सोमय्यांच्या व्यंगावर या पद्धतीची भास्कररावांची भाषा ही शोभणारी होती का सोमय्यांच्या व्यंगावर झालं राज्यात मंत्री असलेल्या उदय सामंतांच्या बाबत भास्कररावांचं सा विधान काय आहे ते ही ऐका उदय सामंत सारखा भंपक माणूस मी कधी बघितला नाही मागच्या वेळेला मंत्रिमंडळात असताना अशाच पद्धतीनं माझ्या गाडीवर दगड फेक झाली म्हणून सांगितलं पोलीस संरक्षण वाढवून घेतलं ऐकलं भंपक माणूस आहे असं म्हणण्यापर्यंत भास्करराव जातात म्हणजे इकडे व्यंगावर इकडे स्वभावावर मोदींची मिमिक्री तर केली आहेच आहे सभागृहात दिलगिरी व्यक्त केली आहेच आहे पण द्वेष इतका ठासून भरलाय इतका ठासून भरलाय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्या शारीरिक ठेवणीवर देखील भास्करराव टीका करतात याला खर तर वर्णद्वेषाची झालर आहे भास्कररावांच्या मनातला वर्णद्वेष अजूनही गेलेला नाही आहे या याचं हे प्रतीक आहे आता भास्कररावांच्या सारखा माणूस जेव्हा बावनकुळेंचा रंग आणि त्यांच्या शरीराची ठेवण यावरती भाष्य करतो तेव्हा कसा करतो हे जरा ऐकावं लागेल बघावं लागेल बघा बावनकुळे महाराष्ट्रातले पण दिसतात की नाही मग कोण म्हटलं होता पॅट्रिक पॅटरसन दिसतो तसा हा दिसतो काय नाही कर्कनी वॉल वॉल्स दिसतो काय नाही ब्रायन लारा दिसतो काय नाही मग माझ्या लक्षात आलं की हा अमरोज दिसतो ऐकलं <laughs> काय वाटतं तुम्हाला कर्टली एम्ब्रॉस कर्टली एम्ब्रॉस आणि चंद्रशेखर बावनकुळे सारख्यात कोणीही उठावं आणि काहीही म्हणावं पॅट्रिक पॅटरसन वाटतो का वियन रिचर्स वाटतो का हे वाटतं वाट का ते वाटतं का ईश्वरानं बावन्न कुळेंना रंग दिलाय बावन्न कुळेंना शरीराची ठेवण दिली आहे आणि त्यावरती आघात करण्याचा अधिकार भास्करराव जाधवांना पोहोचत नाही वर्णद्वेषी भूमिका भास्करराव घेतात वर्णद्वेषी मग याच्या प्रतिक्रियेमध्ये राणे कुटुंबी किंवा कुटुंबीय किंवा भाजपकडून कोणी काहीतरी बोलणार आणि मग त्यांची जीभ घसरल्याची बातमी ही मीडिया दाखवणार राणेंची जीभ घसरली बावनकुळेंची जीभ घसरली तरी बरंय बावनकुळेंनी त्यांना माझ्या रंगावर काय बोलावं वाटतं ते बोलू देते त्यांचे संस्कार दाखवतात असं म्हणून या विषयावर पडदा टाकलेला आहे इतका द्वेष सत्ता गेल्याचा इतका राग इतका चडफडाट इतका चडफडाट की बस भास्करराव सत्ता गेल्याचा इतका राग भाजपवर काढण्यापेक्षा तुम्ही ज्या पक्षाचे अध्यक्ष होतात तुम्ही ज्या पक्षाच्या आधारावर सत्तेत आलेले होतात त्या शरद पवारांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राजीनामा देण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी एकतर्फी घेतला ही जी भूमिका आहे त्यात संपूर्ण दोष उद्धव ठाकरेंच्या वरती दिलाय आणि ते स्पष्टपणे म्हणालेत की राजीनामा देताना आम्हाला विचारात घ्यायला हवं होत जरा त्याच्यावर विचार करा अक्षरशः उघडं नागडं केलंय पवारांनी मागच्या काही दिवसात पवारांच्या मुलाखतीतले शब्द ऐकल्यावरती आपल्या लक्षात येतं की पवारांना उद्धव ठाकरेंना सोबत काय करायचं होतं सत्ता गेली त्याचं कारण उद्धव ठाकरे आहेत सत्ता आली होती त्याचं कारण शरद पवार होते आणि जायला उद्धव ठाकरे आहेत भाजपनी स्वत या संधीचा फायदा घेतलाय उगाच चडफडा जळफळाट करून भाजपच्या नेत्यांवर ज्या अत्यंत अश्लाघ्य भाषेत तुम्ही बोलताय ना ती भाषा आता जीभ आवळायला लागावी अशा स्वरूपाची आहे उद्या कोणी विरोधी पटाकडून अशा स्वरूपाची टीका केली तर घसरलेली जीभ म्हणून कृपया त्याचं मार्केटिंग करू नका सहानुभूती मिळवण्यासाठी अशा स्वरूपाची टीका करून राज्यात रडापडीचं वातावरण तयार करण्याची हे प्रयत्न आहेत ते यशस्वी होतील की नाही हे निवडणुकीतच करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद